पदाधिकाऱ्यांची बैठक आज पार पडली आहे. कसबा निवडणूक जी आहे कोणी त्या अनुषंगाने बैठक होती. काय नेमकी बैठकीत चर्चा झाली, मनसेची भूमिका काय? कसबा मतदारसंघासंदर्भात आज कोर कमिटीची आमची शहर कार्यालयात बैठक झाली. त्यामध्ये शहराध्यक्ष म्हणून आमच्या पदाधिकाऱ्यांची जी मागणी आहे की कसबा मतदारसंघाची जी निवडणूक आहे ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लढवली पाहिजे, कारण बरेचसे पदाधिकारी इच्छुक आहेत की जे निवडणुका लढण्यासाठी तयार आहेत. तर ती मागणी मी कोर कमिटीसमोर ठेवलेली आहे. कोर कमिटी त्या संदर्भातला निर्णय माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याशी बोलून घेणार आहेत. आमची संपूर्ण तयारी त्या संदर्भाची सुरू आहे, बैठका सुरू आहेत. गटाध्यक्षांची मधल्या काळामध्ये यादी तयार झालेली आहे, त्या संदर्भातलं सर्व नियोजन आमच्याकडे तयार आहे. पण जो निर्णय आहे तो माननीय राजसाहेब ठाकरे ज्यावेळेस वरतून सांगतील, पण आम्ही शहराध्यक्ष म्हणून आणि आमचा विभाग म्हणून आम्ही 100% इच्छुक आहोत आणि निवडणूक लढण्यास संपूर्ण तयारी करत आहोत. कधीच 2012 निवडणुकीमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं मतदान कसबा विधानसभा मतदारसंघाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दिलेलं आहे. 2009 सुद्धा चांगल्या पद्धतीचं मतदान झालेलं आहे आणि मधल्या काळात माननीय राजसाहेबांनी घेतलेल्या हिंदुत्वाची भूमिका ती खूप फायद्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला होणार आहे. त्यामुळं भविष्यामध्ये त्या निवडणुकीमध्ये या भूमिकेचा चांगला फायदा होऊ शकतो. पण नेमकं किती उमेदवार इच्छुक आहेत त्यांच्याशी तुमचं काही बोलणं झाले का? आणि मनसे ही निवडणूक लढवणार आता हे फिक्स झाले? आमची जे इच्छुक उमेदवारांची यादी आहे मी आमचे जे कोर कमिटीची टीम आहे त्यांच्याकडे दिलेली आहे. ते माननीय राजसाहेबांसोबत बोलून तो निर्णय जाहीर करतो. आमच्याकडे असं कोण आलेलं नाहीये त्यामुळे आम्ही त्याबद्दल बोलू शकत नाही. राजसाहेबांची भूमिका ही अशी होती की त्या कुटुंबातला जर कोण व्यक्ती असेल, पण अजूनपर्यंत भारतीय जनता पक्षाचा कुठलाही उमेदवार ठरलेला नाही त्यामुळे त्याबद्दल आम्ही काही बोलू शकत नाही. कुठले महत्त्वाचे मुद्दे असे तुम्हाला वाटतात की जे कसब्यातून तुम्हाला लोकांनी निवडून दिले? कसब्यामध्ये बरेचसे मुद्दे आहेत. खरं तर कसब्यामध्ये जुन्या वाड्यांचे विषय असतील किंवा ट्रॅफिकचा विषय, आज तिथं बऱ्याचशा ठिकाणी इतरसुद्धा ज्या मूलभूत गरजा आहेत त्या संदर्भातले बरेचसे विषय आहेत की त्यामुळं नागरिक आता भारतीय जनता पक्ष असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, सर्वांना वैतागलेली आहे. त्यामुळे आम्हाला वाटतं की ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संधी देतील. त्यावेळेस तो निर्णय माननीय राजसाहेब ठाकरे यांची चर्चा करून आम्ही जाहीर करू.